नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आशुतोष गोखले यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. आशुतोष गोखले सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा. अभिनयाचं बाळकडू त्यांच्याकडूनच त्याला मिळालं. नाटक, मालिका आणि चित्रपटात अविरत काळ गाजवणारे विजय गोखले यांची अभिनय कारकीर्द सर्वश्रुत आहेच, पण त्यांचा मुलगा आशुतोष गोखले याने देखील अभिनयात आपली वेगळी छाप उमटवलेली आहे. आपल्या वडिलांचं काम जवळून निहाळणाऱ्या आशुतोषला लहानपणापासून अभिनयाचं वेड लागलं, ते त्याच्या वडिलांकडूनच. आशुतोषचे ग्रॅज्युएशन कृपाली कॉलेजमधून झालं आहे. कॉलेज जीवनात त्याने नाटक आणि एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. तुला पाहते रे या मालिकेत आशुतोषने काम केलं होतं. सुबोध भावेच्या भावाची भूमिका त्याने त्यात साकारली होती. विजय गोखले एक मराठी व हिंदी चित्रपट दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. 1989 साली दूरदर्शन वाहिनीवरील प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत त्यांची भूमिका सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यांनी 2 मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. आशुतोषचे वडील विजय गोखले यांनी 80 आणि 90 दशकात मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवला होता आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित केलं. आशुतोषच्या आई सविता गोखले या गृहिणी आहेत. आशुतोष गोखले यांची तुला पाहते रे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेमध्ये सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्य वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला. अभिनेता आशुतोष गोखले याने ही भूमिका साकारली होती. रंग माझा वेगळा या मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार हा त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला. छोट्या पडद्यावरची रंग माझा वेगळा ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती. या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे तर कार्तिकची भूमिका साकारणारा आशुतोष गोखले होता. समाजातील एका वेगळ्या मानसिकतेवर आधारित ही मालिका सर्वांचं मन जिंकत होती. मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला. अभिनेता आशुतोष गोखले यांनी ही भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली. सोशल मीडियावर आशुतोषचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. मुळात महाविद्यालयीन जीवनापासून आशुतोषला अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. संगीत कोणे एकेकाळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक मिळालं होतं. भाऊचा धक्का, युनो यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो भाग बनलेला आहे. ओ उमनिया, डोंट वरी बी हॅपी आणि भरत जाधवसोबत मोरूची मावशी या नाटकातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आशुतोषने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, त्यामुळे आशुतोषच्या रक्तात अभिनय आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्याचे वडील प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय गोखले. विजय गोखले यांनी विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलेलं आहे. त्यांची भूमिका असलेल्या श्रीमान श्रीमती ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोचले. सालिनिकेला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक सिनेमात त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत या सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. दम असेल तर मध्ये त्यांनी लेख आशुतोष यालाही अभिनयाची संधी दिली होती. आशुतोष गोखले म्हणतात, संघाच्या शाखेत जाऊ नये मी डाव्या विचारसरणीचा. आशुतोषच्या आजोबा विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्यावर संघाचा पगडा होता. अभिनेता आशुतोष गोखले राजकारणी कुटुंबातून येतो हे खूप कमी जणांना माहीत आहे. तर त्याचे आजोबा विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्यावर संघाचा पगडा होता. पण आशुतोष गोखलेचे विचार या उलट आहेत. तो डाव्या विचारसरणीचा असून संघाचे विचार त्याला अजिबात पटत नाही असं त्यानं त्याचं मत व्यक्त केलं होतं. आशुतोषवर लहानपणापासून राजकीय संस्कार झाले. आशुतोष मुलाखतीमध्ये सांगतो, मी डाव्या विचारांचा आहे हे कन्फर्म आहे. अण्णा संघात होते, बरं मीही संघाच्या शाखेत गेलो होतो. जबरदस्तीने नेलं असंही नाही, मी व्यवस्थित 2 वर्ष शाखेत गेलो. मला ते विचार कधी पटलेच नाहीत. 11वी 12वीत असताना मी शाखेत जायचो, त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायचो. ज्या काही चांगल्या बाजू आहेत, आवडलेल्या गोष्टी आहेत, पण मला त्यांचे राजकीय विचार पटले नाही, त्यामुळे मी डाव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे आता जे काही चाललं आहे त्यातल्या बहुतांश गोष्टी मला पटतच नाहीत. अण्णा जरी शिवसेनेत असले तरी माझी काही मतं स्वतःहून झाली असतील. आता 10वीत तसं काय कळत आहे, पण 11वी 12वीत शाखेत जाताना मला कळत होतं की मला हे पटत नाही आहे, कारण घरात माझ्या तसंच वातावरण होतं. अण्णा जरी शिवसेनेचे खासदार होते, संघाचा पगडा होता, तरी ते कधीच सक्रिय राजकारणात नव्हते. तो त्यांचा हेतू कधीच नव्हता.
बाळासाहेब ठाकरेंनी अण्णांना विनंती केली होती, तुम्ही या भागातून उभे राहा, तुम्हाला उमेदवारी द्यायची आमची इच्छा आहे. बाळासाहेबांना नाही म्हणायची त्यांची इच्छा नव्हती, कारण त्यांना एक क्लीन माणूस हवा होता, त्यात माझे आजोबा होते. पण असं असूनही लहानपणापासून जे वातावरण होतं त्यातून माझे विचार असे आहेत, आज घरातलं वातावरण बदललं आहे. 2014 नंतर ते खूपच बदलत गेलं. माझी अत्यंत लिबरल आई 2014 नंतर थोडी थोडी बदलत गेलेली मी पाहिली. माझ्या घरात माझे आणि आईबाबांचे खूप वाद होतात, कारण त्यांना सध्या जे चालू आहे ते बरोबर वाटतं आणि मला साफ चुकीचं. तर मी 100% उजव्या विचारसरणीचा नाही. आशुतोष गोखले आणि विजय गोखले यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.